काय विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये पहिल्या भागामध्ये भारतापुढील अंतर्गत आव्हाने यामधल्या दोन आव्हानांचा विचार केला. पहिलं आव्हान म्हणजे फुटीरतावादी चळवळ. या फुटीरतावादी चळवळीमध्ये आपण पंजाब मधलं आव्हान बघितलं की 1980 साली पंजाब मध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी कशी सुरू झाली आणि मग तिथे सुवर्ण मंदिरामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार भारत सरकारनं कसं राबवलं आणि मग 1986 साली तिथे पुन्हा ऑपरेशन ब्लॅक थंडर राबवलं आणि तिथे लोकशाही छानपैकी प्रस्थापित झाली. म्हणजे 80 कालखंडामध्ये आपल्याला तिथं हे एक आव्हान भारतापुढे होतं ते सोडवावं लागलं. दुसरी गोष्ट, आपल्या भारतामध्ये ईशान्य भारतातल्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये पूर्वांचलचा जो भाग आहे त्यामध्ये प्रामुख्याने 8 राज्य आहे जे अतिशय दुर्गम भागामध्ये प्रामुख्याने आहे. मग त्याच्यामध्ये आसाम आहे, सिक्कीम आहे, मेघालय आहे, मणिपूर आहे, त्रिपुरा आहे, अरुणाचल प्रदेश आहे, त्याचबरोबर नागालँड आहे. तर या प्रदेशामध्ये सुद्धा काही फुटीरतावादी चळवळी निर्माण झाल्या होत्या. तिथल्याही समस्या आपल्या भारत सरकारनं हळूहळू कशा सोडवल्या त्या पण आपण बघितलं. आता आपल्याला भारतापुढील जी अंतर्गत आव्हानं आहेत म्हणजे आपल्या देशामध्येच आपल्याला किती चॅलेंज आहेत. बघा, आपण म्हणतो ना आपला विकास होत नाही, मग आपण आपल्याला वाटतं आपण पुढे गेलो पाहिजे, जगात भारताचं नाव झालं पाहिजे, पण आपल्याला देशामध्ये सुद्धा किती समस्या आहे आणि या समस्यांमुळे आपल्याला आपला विकास करता येत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सुरुवातीला इतिहासा कंटाळवाणा वाटत असेल, पण तो जर तुम्ही चिंतनशील पद्धतीने घेतला ना, व्यवस्थितरित्या जर आत्मसात केला ना, तर आनंद पण मिळतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इतिहासामुळं माणसाला खरोखर शान पण येतं. मी एक मुद्दा शिकलो, अरे आपल्याला वाटत होतं भारत आपला स्वतंत्र झाला आता सगळं काही आलबेल होईल, पण नाही, आपल्या देशात किती समस्या आहे. कारण भारत इतका मोठा देश आहे आणि एवढ्या मोठ्या देशाचा राज्यकारभार चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. मग आता आपल्या भारतामध्ये अंतर्गत आव्हानांमध्ये ह्या पण समस्या आहेत अजून आणि यांचा प्रभाव अजून पण आहे. खरं म्हणजे जेव्हा देशातला नागरिक खऱ्या अर्थानं सुजाण होतो, जबाबदार होतो ना, तेव्हा मग या समस्या आपोआप संपायला लागतात. पण माणसामध्ये जर संकुचित दृष्टिकोन असेल, आपल्या देशाबद्दल आत्मीयता नसेल, आपल्या लोक भारतीय लोकांबद्दल जर प्रेम नसेल, तर मग या समस्या कशा काय सुटणार. तर बघू, ही अंतर्गत आव्हानं कशी आहे त्याचं आता आपल्याला तिसरं आव्हान बघायचंय, ते म्हणजे नक्षलवादी चळवळ. आता तुमच्या डोक्यात आता हे सगळे नवखे शब्द प्रयोग वाटतात. कधी कधी आपण टेलिव्हिजनवरती काही बातम्या ऐकतो, बा अमुक अमुक ठिकाणी एवढे नक्षलवादी पकडले होते, काहींनी आत्मसमर्पण केलं वगैरे, पण नेमकं काय आहे ही नक्षलवादी चळवळ, तर ती यंदा बघून घ्या. आता खरं म्हणजे ही जी नक्षलवादी चळवळ आहे ना, हा जो नक्षलवाद आपल्या देशामध्ये आला ना, तर त्याची सुरुवातीला जेव्हा ही चळवळ झाली तिचा दृष्टिकोन एक वेगळा दृष्टिकोन होता आणि तो त्या लोकांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या समस्येशी निगडीत होता. तर ही चळवळ सुरू कशी झाली नेमकी बघा. आज ही नक्षलवादी चळवळ जवळजवळ आपल्या भारतामध्ये 11 राज्यांमध्ये 90 जिल्ह्यांमध्ये, पण ही नेमकी सुरू काय झाली, कशाला नक्षलवाद म्हणतात, ही एक गोष्ट समजून घ्या. आता नक्षलवादी ही जी चळवळ आहेत ना, ही चळवळ सुरू झाली पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्हा आहे, या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये नक्षलबारी नावाचं एक ठिकाण आहे, तिथं छोटं रेल्वे स्टेशन पण आहे. हे नक्षलबारी नावाचं ठिकाण होतं. या नक्षलबारी ठिकाणामध्ये अनेक अल्पभूधारक शेतकरी एकत्र आले, अनेक शेतमजूर एकत्र आले आणि त्यांनी ही चळवळ कोणाविरुद्ध सुरू केली, तर तिथल्या जमीनदारांविरुद्ध सुरू केली. तर या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी तिथल्या जमिनींच्या भोवती, नक्षलबारीला जमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवले आणि हा प्रदेश
मुक्त आहेत असं घोषित करून टाकलं। म्हणजे थोडक्यात काय, जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी ही चळवळ सुरू केली जमीनदाराच्या शोषणाविरुद्ध। आणि तिची सुरुवात झाली 25 मे 1967 साली। म्हणजे ठीक आहे बाबा, एक आपण समजू शकतो की तिथले जे अल्पभूधारक शेतकरी होते किंवा शेतमजूर होते त्यांच्यावरती तिथले जमीनदार खूप अन्याय वगैरे करायचे, या अन्यायाला वाचा फोडण्याकरता तिथल्या लोकांनी ही चळवळ सुरू केली, जमीनदाराच्या ताब्यातून ती जमीन घेण्याचा प्रयत्न केला आणि ती आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। मग आता ही जी चळवळ सुरू झाली ना, तर तिचं नेतृत्व त्यावेळेस ज्या लोकांनी केलं त्याच्यामध्ये होते चारू मजुमदार, त्याचबरोबर जंगल संताल म्हणून, आणि त्याचबरोबर काणू सान्याल, असे हे तीन पहिले नेते होते। म्हणजे तिला काही तेव्हा विकृत स्वरूप नव्हतं, अन्यायाविरुद्ध ही चळवळ प्रामुख्याने सुरू झाली होती। तर या शेतमजुरांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नक्षलवादी या ठिकाणी तिथल्या जमिनी ताब्यात घेतल्या, त्या ठिकाणी लाल झेंडे रोवले आणि पिकांचा ताबा घेतला। तर अशी ही चळवळ 1967 साली सुरू झाली। मग ही चळवळ सुरू झाली का, कशा करता ही चळवळ सुरू झाली, काहीतरी कारण आहे ना। म्हणून या नक्षलवादी चळवळीची जी उद्दिष्ट होती काय, कशा करता ही चळवळ सुरू झाली, तिची जी उद्दिष्ट होती त्यातलं पहिलं उद्दिष्ट पहा। तिचं पहिलं उद्दिष्ट होत की जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणं। तिचं उद्दिष्ट काय होतं या चळवळीचं, जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणं, हे पहिलं उद्दिष्ट होतं। दुसरी गोष्ट, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणं। बळकावत कोण बळकावणार होते, हे अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर। म्हणून मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या जमिनी बळकावल्या त्या जमिनींचं कुळामध्ये वाटप करणं, अशी तीन उद्दिष्ट या नक्षलवादी चळवळीची होती। तर अशी ही नक्षलवादी चळवळ, ही चळवळ सुरू झाली 25 मे 1967 ला। सर्वात प्रथम सुरू झाली ती पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात नक्षलवारी या ठिकाणी। आता ठीक आहे, तिथले जे लोक होते अल्पभूधारक शेतकरी मजूर यांनी ही चळवळ सुरू केली, तर ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ही गोष्ट बरोबर आहे। मग परत तुम्ही प्रश्न करा, सर मग आता ही चळवळ चालू आहे का, हो आता हिचा खूप प्रसार झाला, पण ही चळवळ मुख्य उद्दिष्टांपासून भरकटली। आज या चळवळीचं अतिशय विकृत असं स्वरूप झालेलं आहे आणि ही चळवळ आपल्या देशाच्या सुरक्षेला आव्हान निर्माण झालेलं आहे। मग आता महत्वाची गोष्ट आहे की आपल्या देशाच्या सुरक्षेला कसं आव्हान निर्माण झालं या चळवळीमुळे। सुरुवातीला तिची जी उद्दिष्ट होती त्यांचा जो दृष्टिकोन होता तो वेगळा होता, आता कसं आव्हान निर्माण झालं, कशामुळे आपल्याला ही समस्या झालेली। तर त्याचं कारण असं की या चळवळीचं पहिलं कारण असं की या चळवळीची जी सुरुवातीची उद्दिष्ट होती त्या उद्दिष्टांपासून ही चळवळ भरकटत गेली, हे पहिलं कारण। आणि दुसरं कारण काय, तर आता जर शासनानं या नक्षलवादी क्षेत्रामध्ये जर कोणताही उपक्रम न्यायचं ठरवलं किंवा कोणतीही कल्याणकारी योजना न्यायची ठरवली सामान्य लोकांपर्यंत, तर हे नक्षलवादी ती योजना तिथं जाऊन देत नाही। मग मला सांगा बरं, त्या लोकांचा विकास कसा होईल। शासनानं कोणतीही योजना चांगली कल्याणकारी योजना न्यायची ठरवली, एखादा चांगला उपक्रम त्या ठिकाणी न्यायचा ठरवला, तर हे नक्षलवादी तिथे ती योजना नेऊन देत नाही, तर ती योजना दडपण्यासाठी ते दहशतवादाचा आश्रय घेतात। म्हणजे एक टाईप ते दहशतवादी झाले ना हे नक्षलवादी सुद्धा। आणि दहशतवादाचा मार्ग या लोकांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी स्वतःची एक समांतर अशी व्यवस्था तयार केलेली। आता आपल्या देशाची तर व्यवस्था आपल्याला माहिती आहे, आपल्या देशाचा कारभार कसा चालतो,
केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर आणि स्थानिक पातळीवर चालतो. आपण एकमेकांना अटॅचमेंट आहे, पण या लोकांनी, नक्षलवादी लोकांनी आपली स्वतःची समांतर अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि मग हे लोक या चळवळीच्या माध्यमातून हिंसाचाराचा वापर करतात, आणि या हिंसाचाराच्या वापरामुळं आपल्या देशाच्या सुरक्षेला ही नक्षलवादी चळवळ आव्हान निर्माण झालं आहे. तर अशी ही नक्षलवादी चळवळ प्रामुख्याने आज, म्हणजे आज विचार करा की तुम्ही 2020 मध्ये आपण आहोत, आज ही चळवळ जवळजवळ आपल्या भारतातल्या 11 राज्यांमध्ये पसरलेली आहे, वेगवेगळ्या कमी अधिक भागामध्ये, आणि जवळजवळ 90 जिल्ह्यामध्ये हा नक्षलवाद सक्रिय प्रामुख्याने आहे. त्यामुळं आपल्या देशाच्या सुरक्षेला हे खूप मोठं आव्हान आहे. मग भारतामध्ये प्रामुख्याने हे जे राज्य आहेत, म्हणजे तिचा सुरुवातीला प्रभाव या 5 राज्यांमध्ये जास्त होता. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, बिहार आहे, ओडिसा आहे. नंतर हळूहळू या चळवळीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाय रोवले, तेलंगणामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा पाय रोवले. आज ही समस्या आपल्या भारत सरकारसाठीच नव्हे तर या राज्यांसाठी सुद्धा खूप मोठी डोकेदुखी ठरत आहे. म्हणून ही एक आपल्यासाठी महत्वपूर्ण असं अंतर्गत आव्हान आहे. बरं, आता विशेष म्हणजे काय? तर या नक्षलवादी चळवळीनं, मी सांगितलं, त्यांनी स्वतःची एक समांतर व्यवस्था निर्माण केली. ते शासनाच्या, म्हणजे सरकारला ते जुमानतच नाहीये, शासनाच्या व्यवस्थेला ते मानतच नाहीये. मग या लोकांनी स्वतःची एक सशस्त्र संघटना पण निर्माण केली या नक्षलवादी चळवळीने, जिचं नाव आहे PLGA. संक्षिप्त रूप पूर्ण लिहिता आलं पाहिजे, पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी. ही एक सशस्त्र संघटना पण त्यांनी निर्माण केलेली दिसून येते. आणि याच्यामुळे आपल्या देशामध्ये हे नक्षलवादी लोक जेव्हा चळवळी करतात, त्यावेळेस आपल्या भागातले जे गोरगरीब लोक असतात, प्रामुख्याने सामान्य जे लोक असतात, ते या चळवळीमध्ये भरडले जातात. काही लोकांचा त्या ठिकाणी, म्हणजे एखाद्या माणसानं सरकारला जर बातमी देण्याचा प्रयत्न केला, तर हे लोक त्याची हत्या करतात प्रामुख्याने, म्हणजे दहशतवादाचा अवलंब करतात. सामान्य माणसाला प्रामुख्याने जगणं नकोस करून टाकलेलं या लोकांनी. त्या भागामध्ये सरकारी उपक्रम येऊन देत नाही, मग त्या भागातल्या लोकांचा विकास कसा होणार? म्हणून आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सुद्धा या चळवळीनं खूप मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. ही एक तिसरी एक आव्हान सांगितलं. त्यानंतर आपल्याला बघायचे जमातवाद. तर हा ही जमातवाद सुद्धा आपल्यासाठी एक मोठी समस्या आहे. आपल्या देशाच्या ऐक्यासाठी, ऐक्याला हे एक खूप मोठं गंभीर असं आव्हान आहे. जमातवाद शब्द जरा नवखा वाटतोय तुम्ही, कधी कधी जमात हा शब्द प्रयोग ऐकतात तुम्ही, पण जमातवाद म्हणजे नेमका काय? वाद या शब्दाचा अर्थ विचार सरणी असा असतो. तर जमातवाद म्हणजे काय? तर जमातवाद म्हणजे धर्माच्या अभिमानाचा अतिरेक, धर्माच्या अभिमानाचा अतिरेक जेव्हा दुराभिमानात होतो. अभिमान दुराभिमान विरुद्धार्थी शब्द आहे. धर्माच्या अभिमानाचा अतिरेक दुराभिमानात होतो आणि आपला धर्म श्रेष्ठ व अन्य धर्म जेव्हा कनिष्ठ वाटू लागतात, तेव्हा प्रामुख्याने धर्मांधता निर्माण होते आणि याच धर्मांधतेला जमातवाद असं म्हणतात. म्हणजे धर्मांधता हा जमातवादाचा पाय आहे, धर्मांधता. आता मला एक सांगा, आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो, प्रत्येकाला आपला धर्मानुसार जीवन जगण्याचा अधिकार आपल्या घटनेनं दिलेला आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वर्तन करण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या धर्माचा रास्ता अभिमान बाळगला पाहिजे. धर्माबद्दल अभिमान बाळगणं ही गोष्ट चुकीची नाही, परंतु माझा धर्म श्रेष्ठ आणि अन्य धर्म मात्र
हे खालच्या दर्जाचे कनिष्ठ याला धर्मांधता मानतात. बरोबर आहे की नाही? महत्वाचा भाग काय आहे, धर्माबद्दल माणसाचा दृष्टिकोन विवेकी पाहिजे. सारासार विचार करून प्रामुख्याने आपण आपल्या धर्मानुसार वर्तन केलं पाहिजे. पण त्याचबरोबर खरा अर्थ धर्माचा काय असतो की आपण दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर केला पाहिजे. पण प्रश्न होतो काय, होतो काय? आज आपल्या भारत देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत, जैन आहे, बौद्ध आहे, सर्व धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. पण जर प्रत्येक जण जर अशा धर्मांधतेनं वागायला लागला तर मग त्याला जमतवाद म्हणतात. म्हणजे काय की धर्माचा अतिरेक जेव्हा होतो आणि दुराभिमानामध्ये त्याचं रूपांतर होतं, माझा धर्म मला श्रेष्ठ वाटायला लागतो, दुसऱ्याचा धर्म मला कनिष्ठ वाटायला लागतो, ही जी धर्मांधता आहे तिलाच म्हणतात जमातवाद. तिला जमातवाद असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, संकुचित धार्मिक अभिमानातून, संकुचित धार्मिक अभिमानातून. संकुचित म्हणजे कसं, मी जर हिंदू आहे ना तर मी फक्त हिंदू धर्माबद्दल विचार करेल, मी मुस्लिम आहे ना तर मी फक्त मुस्लिम धर्माबद्दल विचार करेल, मला दुसऱ्याच्या धर्माशी काही नाही. ही संकुचित धार्मिक विचारसरणी आहे. या संकुचित धार्मिक अभिमानातूनच जमातवादाचा प्रामुख्याने प्रसार होत असतो. आता झालं काय बघा, इतिहास कसा आहे आपल्याकडं की इंग्रजांनी आमच्या देशावरती 150 वर्ष राज्य केलं. पण राज्य करताना त्यांनी या फॉर्म्युल्याचाच वापर केला. आमच्या देशातले लोक मोठ्या गुण्यागोविंदानं राहत होते. आम्ही एकमेकांचा आदर करायचो. म्हणजे विचार करा, इंग्रजांच्या काळात निरक्षरता असून सुद्धा प्रचंड, आमच्या देशातले लोक, सर्व धर्माचे लोक मोठ्या गुण्यागोविंदानं राहत होते. आणि विशेष म्हणजे कुणी कुणाला कधी त्रास देत नव्हतं. परंतु ब्रिटिशांनी नेमका आमच्या धर्मियांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि याचा परिणाम त्यांनी आमच्या देशावर 150 वर्ष राज्य केलं. म्हणजे एक परिणाम तुम्ही लक्षात घ्या की या लोकांनी आपली संकुचित दृष्टी पाहिली. अरे हे लोक धर्माला खूप मानतात बरं का, ते एकमेकांच्या धर्माला ना उच्च नीच लेखत असतात. याच्यामुळेच तर इंग्रज आमच्या देशात 150 वर्ष राज्य त्यांनी केलं. म्हणून महत्वाची गोष्ट काय आहे की आपण आपल्या धर्माबद्दल योग्य अभिमान बाळगला पाहिजे. परंतु दुसऱ्याच्या धर्माबद्दल सुद्धा आपण आदर राखला पाहिजे, याला सहिष्णुता म्हणतात. आणि ही भावना जेव्हा आपल्यात बाळगेल तेव्हा मग ही एक समस्या आपल्यासाठी प्रामुख्याने राहणार नाही. तर ही जी धर्मांधता आहे, ही धर्मांधताच आपल्या जमातवादाचा पाया प्रामुख्याने आहे. मग आता अशी जी धर्मांधता असते, या धर्मांधतेचे काय परिणाम होतात? जर धर्मांधता असेल तुमच्यामध्ये तर त्याचे परिणाम काय होतात? धर्मांधता म्हणजे जमातवाद. जमातवादाचा पाया काय? धर्मांधता. मग या धर्मांधतेमुळे काय परिणाम होतात, कसं आपल्या देशाला आव्हान निर्माण होतं, तो भाग बघा. की काय होतं, धर्मांधतेमुळं भिन्न भिन्न धर्मीय लोक जे असतात ना, त्यांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो आणि परस्परांविषयी संशय वाढतो. धर्मांधळ लोक जे असतात ना, त्यांचा एकमेकांवरचा विश्वास उडून जातो आणि एकमेकांबद्दल संशय वाढायला लागतो. दुसरा परिणाम काय की परधर्मीय लोक, परधर्मीय शत्रू जे असतात, ते शत्रू, परधर्मीय शत्रू लेखले जाऊन त्यांच्याकडे बघण्याची जी दृष्टी असते ती कलुषित होते. म्हणजे माझ्या धर्माच्या लोकांकडे मी वेगळ्या नजरेनं बघतो आणि परधर्मीय दुसऱ्या धर्माचे जे लोक असतात ना, त्यांच्याकडे जेव्हा आपण शत्रूच्या नजरे, संशयाच्या नजरेनं बघतो, त्यावेळेस प्रामुख्याने काय परिणाम होतो की आमचं सामाजिक ऐक्य नष्ट होतं. दुसऱ्या धर्मियांकडे संशयानं बघणं, याच्यातून आपल्या सामाजिक ऐक्याला तडा जातो. अजून काय परिणाम होतो की जे धर्मांध लोक असतात, ते धर्मांध लोकांमुळं एकमेकांच्या सण उत्सवामध्ये जाण्याचं प्रमाण पण घटतं. ते या धर्माचे, तो त्या धर्माचा आहे, आपला धर्म वेगळा आहे, कशाला आपण त्यांच्या सणामध्ये जायचं, कशाला उत्सव जायचं, ते असेच आहे, ते तसेच आहे. म्हणजे सण उत्सवात जाण्याचं प्रमाण घटतं. पुढची गोष्ट आहे की या धर्मांधतेमुळं जेव्हा सामाजिक स्तरावरती काही प्रश्न होतात की न्याय जर मागण्या लोकांना जर सरकारकडे करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा लोक एकत्र येत नाही. जाऊ दे, त्या धर्माचे लोक गेले ना मग ते बाद बसते, आपण कशाला जायचं,
त्यांच्यात आपला काय संबंध? म्हणजे जर योग्य मागण्यांसाठी सुद्धा लोक एकत्र येत नाही, हा धर्मांधतेचा परिणाम आहे. आणि सर्वात वाईट परिणाम की धर्मांधतेमुळं, छोट्याशा कारणामुळं सुद्धा लोकांमध्ये दंगली होतात, आणि मग त्या दंगलींचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं. म्हणून ही जी धर्मांधता आहे ना, ही धर्मांधता जमातवादाचा पाया आहे. मग प्रश्न काय होतो की हा जो जमातवाद आहे, हा जमातवाद केव्हा वाढीला लागतो? जमातवाद केव्हा वाढीला लागतो? तर जमातवाद प्रामुख्याने वाढीला लागण्याचं पहिलं कारण असे की काही लोक असतात की काही लोक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांचा विचार सुद्धा आपल्या धर्माच्या चौकटीतूनच करतात, तेव्हा जमातवाद वाढीला लागतो. म्हणजे जे काही प्रश्न प्रामुख्याने असतात, आर्थिक स्वरूपाचे असतील किंवा सामाजिक स्वरूपाचे प्रश्न असतील, पण त्या प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा ते जेव्हा धार्मिक चौकटीतूनच विचार करतात, त्यावेळेस मग हा जमातवाद वाढीला लागतो. दुसरी गोष्ट, आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळं राजकारणामध्ये आपल्याला कोणी विचारत नाही, म्हणजे प्रभाव शून्य आहोत असं ज्या धर्मातल्या लोकांना वाटतं. मग ते कोणत्याही धर्मातले लोक असो, जमातवाद वाढीला लागण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. काय कारण आहे? का आपण विशिष्ट धर्माचे लोक आहोत, आपला प्रभाव इथं नाहीये, आणि हा नेमका आपल्यावरच प्रामुख्याने अन्याय होतो असं या व्यक्तींना प्रामुख्याने वाटतं, त्यामुळे जमातवाद वाढीला लागतो. आणि त्याचबरोबर सरकार सुद्धा आपल्या धर्माबाबत पक्षपात करत असं या संकुचित दृष्टिकोन बाळगणाऱ्या धर्मांध लोकांना वाटतं, त्यावेळेस जमातवाद वाढीला लागतो. की सरकार सुद्धा बघा ते आपल्या बाबतीत पक्षपात करते, व आपल्याला योग्य न्याय देत नाही असं त्यांना वाटायला लागतं, त्यांना वाटायला लागतं. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोललं किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत न कळत कोणी अपमान केला तर त्याच्यातून दंगली पेटतात, आणि दंगली पेटल्यामुळं त्याच्यामध्ये शेकडो निरपराध लोक जीवे मारले जातात. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची जी सार्वजनिक मालमत्ता असते त्या मालमत्तेचं नुकसान प्रामुख्याने होतं. याचा परिणाम आपली सार्वजनिक जी शांतता असते ती नष्ट होते. आणि याचाच अजून काय परिणाम? तर अशा गोष्टींमुळं जेव्हा दंगली होतात, जेव्हा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं, शांतता भंग पावते, तेव्हा लोकांची मनं ही कलुषित होतात, एकमेकांबद्दल अजून संशय प्रामुख्याने वाढायला लागतो, आणि एकमेकांवरती असणारा विश्वास जो असतो त्याला हाततडा जात असतो. म्हणून जमातवाद केव्हा वाढीला लागतो तर त्याची ही कारण तुम्हाला मी सांगितली. मग आता हे आपल्यासाठी समस्याच आहे. आपल्या भारतामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात, त्यामुळे ही जी हे जे आव्हान आहे आपल्याला, हे जर मिटवायचं असेल, हे जर नष्ट करायचं असेल, तर ही जमातवाद नष्ट केव्हा करता येईल आपल्याला? केव्हा नष्ट होईल जमातवाद? सोपी कारण आहे. म्हणजे नष्ट करायची सुद्धा आपल्याला जी व्यवस्था आहे ना, ती सोपी आहे ना. काय आपल्याला जर जमातवाद नष्ट करायचा असेल तर पहिली गोष्ट, आपण धर्माचा विवेकानं विचार केला पाहिजे. आपल्या धर्माबद्दल दुसऱ्या धर्माचा पण आपण आदर केला पाहिजे. मग आता दुसऱ्या धर्माचा आदर करायचा म्हणजे मग कसं करता येईल? आपण एकमेकांच्या सणांमध्ये उत्सवांमध्ये सहभागी झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग दिवाळी असेल किंवा रमजान ईद असेल, ख्रिसमस असेल, हे सर्व धर्मियांचे जे वेगवेगळे उत्सव असतात, सण असतात, त्या उत्सवांमध्ये सणांमध्ये आपण सहभागी प्रामुख्याने झालं पाहिजे. त्याचबरोबर आपण एकमेकांमध्ये मिसळलं पाहिजे, एकमेकांशी चांगल्या चर्चा केल्या पाहिजे विवेकानं. आणि माणसं जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात, चर्चा करतात, तेव्हा त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी लक्षात येतात, वाईट गोष्टी टाकून देता येतात. आपण मिसळलं पाहिजे, मिसळल्यामुळे आपला विश्वास, एकमेकांवरचा विश्वास निर्माण होतो, आपली मैत्री निर्माण होते, आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो हे बरोबर आहे की चूक आहे म्हणून. म्हणून आपण एकमेकांमध्ये मिसळलं पाहिजे, एकमेकांच्या सर्व उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण जे विविध धर्मीय लोक राहतो तर आपण एकमेकांच्या चालीरीती समजून घेतल्या पाहिजे, परंपरा समजून घेतल्या पाहिजे,
आपण एकमेकांनी सद्विचार चांगले विचारांचं आदान प्रदान केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मुस्लिमांनी पण म्हटलं पाहिजे अरे भगवद्गीतेमध्ये किती छान जीवनाचं वर्णन केलेलं आहे. मग हिंदू लोकांनी पण म्हटलं पाहिजे अरे बरोबर आहे कुराणामध्ये पैगंबर साहेबांनी अशा अशा पद्धतीने छान माहिती सांगितलेली, येशू भगवानाने येशूंनी अशा अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे, गुरु नानकांनी लोकांच्या कल्याणाकरता अशा असे मार्ग सांगितलेले आहे, भगवान गौतम बुद्धांनी मानवी जीवन दुःखातून मुक्त करण्याकरता कशी पंचशील सांगितली, कसे अष्टांग मार्ग सांगितले, असे जे सद्विचार असतात ते सद्विचार आपण यांची चर्चा केली पाहिजे, त्यांचा विचार विनिमय केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं वर्तन केलं पाहिजे. म्हणून एकमेकांच्या चालीरीती, एकमेकांच्या परंपरा, सद्विचार, आपण ज्या चांगल्या गोष्टी त्या स्वीकारल्या पाहिजे, त्या कशाला धर्माला धरून ठेवायच्या, जी गोष्ट चांगली ती धरून ठेवली पाहिजे प्रामुख्याने. त्याचबरोबर आपण आपले जे प्रश्न असतात सामाजिक पातळीवर जागताना, तर आपले जे प्रश्न असतात ना त्या प्रश्नांकडे आपण आर्थिक आणि सामाजिक नजरेतूनच बघितलं पाहिजे, त्याच्याकडे आपण धार्मिक नजरेनं बघता कामा नाही. आपले जे प्रश्न सोडवायचे त्यांच्याकडे आपण इकॉनॉमिकल आणि सोशल कंडिशन नुसारच बघितलं पाहिजे, म्हणजे मग ही समस्या निर्माण होणार नाही. मग असा हा जमातवाद आहे तो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला नष्ट करता येईल. आणि असा जर जमातवाद नष्ट झाला तर त्याचे काय फायदे होतील, आपल्याला त्याचा काय फायदा होईल? तर जमातवाद नष्ट झाल्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट की सर्व धर्मीय लोक जेव्हा त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होईल आणि विश्वास निर्माण झाला तर एकमेकांशी ते गुण्या गोविंदाने राहतील आणि त्याच्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण होईल. सामाजिक ऐक्य, आणि सामाजिक ऐक्य निर्माण झालं तर दुसरा फायदा काय होईल की सामाजिक ऐक्यामुळे आपलं राष्ट्रीय ऐक्य निर्माण होईल. आपल्या देशावर आपलं प्रेम आहे, सर्वांचंच प्रेम आहे, त्याबद्दल वाद नाही, पण आपल्या लोकांमध्ये राष्ट्रीय ऐक्य जर असेल, एक ताकद असेल. आज विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आज जगात एवढे देश आहेत, भारत हा जगातला सगळ्यात मोठा विविधतापूर्ण मोठा देश जगामध्ये आहे, सर्व धर्मीय लोक आमच्या देशामध्ये राहतात, आज ती आमची ताकद आहे. आज आमच्या देशाकडे वॉटरून पाडण्याची हिंमत का नाही तर त्या लोकांना माहिती झाले, हे हिंदुस्थानचे जे लोक आहेत ना, हे जरी अनेक धर्माचे असले ना पण यांच्यामध्ये फार एकजूट आहे, हे आपल्या देशावर फार प्रेम करतात. आपली ही एकतेची जी ताकद आहेत ना, ही ताकदीमुळेच बाहेरचे चीन सारखा देश असेल, पाकिस्तान सारखा देश असेल, हे आपल्याला घाबरतात. हे कारण लक्षात घ्या. म्हणून आपल्यात सामाजिक ऐक्य निर्माण झालं पाहिजे, आपला एकमेकांवरती विश्वास पाहिजे, आपलं राष्ट्रीय ऐक्य त्याच्यातून निर्माण होईल. आणि त्याचबरोबर जर आमच्यामध्ये प्रेम निर्माण झालं, राष्ट्रीय ऐक्य निर्माण झालं, तर दंगली होणारच नाही, आणि दंगली जाव्याच नाही, तर मग जीवितहानीचा प्रश्न उरत नाही, वित्तहानीचा प्रश्न उरत नाही, म्हणजे नुकसान पण होत नाही. वास्तविक बघायला गेलं ना विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा अशा दंगली होता ना, आपण सरकारी मालमत्तेचं नुकसान करतो ना, ही सरकारी मालमत्ता आपल्याच पैशांमधून उभी राहिलेली असते, आपण आपलंच नुकसान करत असतो, मग कसा आपला विकास होईल? म्हणून वित्तहानी सुद्धा जाते, वित्तहानी सुद्धा कमी होते, जीवितहानी होत नाही, शांतता देशामध्ये नांदते, सुव्यवस्था नांदते, मग सरकारला सुद्धा आपल्या लोकांचे प्रश्न सोडवता येतात, आपला विकास होतो. म्हणून आपल्या देशापुढे ही जमातवाद ही एक मोठी मोठं अंतर्गत आव्हान आहे. हे जेव्हा खऱ्या अर्थाने पूर्ण झिरोवर जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या विकासाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. कारण शेवटी आर्थिक विकास कितीही झाला, पैसा कितीही आपल्याकडे असेल, पण आपल्या लोकांमध्ये जर ऐक्य नसेल तर त्या पैशांना काय करायचं? असा एक महत्वाचा आहे. शेवटी माणसाला शांतता फार महत्वाची असते, म्हणून ती एक आपल्यासाठी आव्हान आहे. आणि पाचवी एक समस्या ही जी महत्वपूर्ण आहे, पाचवी समस्या, ती समस्या म्हणजे प्रदेशवाद. आता जमातवाद तर कळाला तुम्हाला की संकुचित अभिमानातून जमातवाद निर्माण प्रामुख्याने होतो, तसं आता प्रदेशवाद काय भानगड आहे ती माहिती पण आपल्याला बघायची आहे. तर प्रदेशवादाचा अर्थ काय आहे की आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणं, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त अभिमान बाळगणं. आता बघा भारतामध्ये
घटक राज्य किती आहे? 29 घटक राज्य, 27 घटक राज्य आहे आणि 9 केंद्रशासित प्रदेश प्रामुख्याने आहे. तर भारतामध्ये असणारे हे 19 जे राज्य आहेत, मग महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पश्चिम बंगाल आहे, जम्मू काश्मीर आहे, उत्तरांचल, उत्तराखंड वगैरे, मग ते पूर्वेकडचे 8 राज्य वगैरे, पार केरळ, तामिळनाडू वगैरे, असे भारतात 19 जे राज्य बघितले. तर आपल्या देशामध्ये राज्यांची रचना कशी झालेली? भाषिक रचनेनुसार झालेली. म्हणजे भाषिक प्रांत रचना आयोगाची स्थापना 1954 साली झाली आणि भाषावार प्रांत रचना आयोगाच्या नुसार त्या त्या भाषा बोलल्या जाणाऱ्या प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. आता प्रदेशवादाचा अर्थ मी काय सांगितला की आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी प्रमाणापेक्षा जास्त अभिमान बाळगणं, याला म्हटलेलं आहे प्रदेशवाद. उदाहरणार्थ बघा, मी मराठी, महाराष्ट्रातला मी मराठी, मी बंगाली, मी गुजराती, तर अशी ओळख सांगणी गोष्ट वेगळं. म्हणजे मी जर समजा बाहेरच्या राज्यात गेलो, मी मराठी माणूस आहे, महाराष्ट्राचा आहे, अशी ओळख सांगणं ही गोष्ट वेगळी. परंतु मी मराठी आहे आणि मराठी सोडून इतर प्रांतीय जे लोक आहे ते मात्र कनिष्ठ आहे, बीज मात्र श्रेष्ठ आहे, आम्ही मराठी लोक ग्रेट आहोत, आमचा प्रदेश एकदम श्रेष्ठ आहे, अशी जी अवाजवी, हा जो अवाजवी अभिमान आपण बाळगतो त्याला प्रामुख्याने प्रदेशवाद असं म्हणतात. आणि याचा परिणाम काय होतो? जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त अवाजवी असा प्रांत अभिमान बाळगतो त्याच्यामुळं आपल्या प्रांताभिमानामुळं आपल्या प्रदेशाविषयीच्या या विकृत स्वरूपामुळं आपलं एकमेकांविषयी असणारं प्रेम हे प्रामुख्याने कमी होतं. मग आता हा जो प्रांत प्रदेशवाद आहे, या प्रदेशवादाचं कारण नेमकं काय, कशामुळे प्रदेशवाद निर्माण होतो, हे कारण तुम्ही लक्षात घ्या. प्रदेशवाद निर्माण होण्याचं कारण, पहिलं कारण म्हणजे की आमच्या भारत देशामध्ये जेवढे काही राज्य आहेत ना, त्या राज्यांचा जो विकास झालेला आहे तो विकास असमतोल आहे. म्हणजे विकासाच्या असमतोलपणामुळं आमच्याकडे हा प्रदेशवाद निर्माण झालेला आहे. उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्र आज भारतामध्ये महाराष्ट्र झालं, गुजरात झालं, उत्तर त्याच्या म्हणजे आंध्र प्रदेश वगैरे झालं, ही जी काही राज्य आहेत ना, तामिळनाडू सारखं राज्य असेल, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश सारखं राज्य आहे, पंजाब सारखं राज्य आहे, हे राज्य विकासाच्या बाबतीमध्ये आज अग्रेसर आहे. म्हणजे तिथं शेती व्यवसाय पण चांगला डेव्हलप झालेला आहे आणि औद्योगिकरण पण तिथे छान झालेलं आहे. पण काही राज्य आपल्या देशामध्ये जसं आसाम आहे, बिहार आहे, ओडिसा आहे, पूर्वांचलकडचे असणारे जे राज्य आहे त्याच्यामध्ये मग सिक्कीम असेल, मणिपूर असेल, नागालँड असेल, मिझोरम असेल, त्रिपुरा असेल, की काही राज्यांचा खूप विकास कमी झाला आहे, त्याच्यामुळे विकासाचा असमतोल झाला आहे. आणि विकासाचा असमतोल झाल्यामुळं काही राज्यांनी आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात केला, काही राज्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सामाजिक सुधारणा केल्या, शैक्षणिक सुधारणा प्रामुख्याने केल्या, आणि त्या तुलनेनं काही राज्यांमध्ये त्या सुधारणा त्या प्रमाणामध्ये नाही. मग ज्या राज्यांमध्ये आर्थिक विकास इतर सुधारणा मोठ्या प्रमाणात झालेल्या असतात ते लोक आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगतात. आणि दुसरी गोष्ट, ज्या राज्यांमध्ये विकास कमी झालेला आहे साक्षर साहजिकच त्यांना सुद्धा अपराध्यासारखं वाटायला लागतं. मग हे ज्यांचा विकास जास्त झालेला आहे त्या कमकुवत राज्यांना प्रामुख्याने कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. आता या ज्या सुधारणा असतात या सुधारणांमुळे, या आर्थिक असमतोलामुळे सुद्धा प्रदेशवाद प्रामुख्याने निर्माण होत असतो. बरं, जे अप्रगत राज्य असतात ना, अप्रगत राज्य सुद्धा त्यांचा एक प्रॉब्लेम असतो, ते सुद्धा काय करतात, आपल्या स्थानिक परंपरा असतील किंवा संस्कृती असेल तिचा ते अनाठायी गौरव करतात, अनाठायी गौरव करतात आणि स्वतःच वेगळंपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे सुद्धा प्रदेशवाद प्रामुख्याने निर्माण होत असतो. म्हणून विकासाच्या असमतोलामुळेच प्रामुख्याने हा प्रदेशवाद निर्माण होत असतो. मग या प्रदेशवादाच्या वाढीचे तोटे काय आहेत? असा जर प्रदेशवाद वाढीला लागला तर त्याचे काय तोटे प्रामुख्याने आहेत? तर प्रदेशवादाच्या तोट्यांमुळे जो अविकसित भाग आहे त्या अविकसित भागामध्ये शैक्षणिक सुविधा असतील, आरोग्याच्या सुविधा सुद्धा असतील, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुद्धा मिळत नाही प्रदेशवादामुळे. दुसरी गोष्ट, विकासाची संधी
ज्या गरीब प्रदेशाला अविकसित प्रदेशाला मिळत नाही त्यामुळे प्रामुख्याने या लोकांच्या शैक्षणिक दृष्ट्या ते मागासले राहतात आणि त्याचा परिणाम त्या लोकांना रोजगार मिळत नाही म्हणजे बेरोजगारीची समस्या निर्माण होते. विकासाची संधी न मिळाल्यामुळं सुधारणा न झाल्यामुळं या लोकांचा लोकांमध्ये बेरोजगार बरोबर दारिद्र्य सुद्धा निर्माण होतं आणि अशा समस्या या प्रदेशवादाच्या वाढीमुळे होत असतात. तिसरी समस्या काय आहे, प्रामुख्याने आपली फसवणूक होत असल्याची भावना या दोन्ही लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशाच्या लोकांमध्ये निर्माण होते. म्हणजे बघा महाराष्ट्र केंद्र सरकार महाराष्ट्राला जास्त पैसे देतं, तामिळनाडूला जास्त पैसे देतं, त्याचबरोबर पंजाबला जास्त पैसे देतो, आपल्या विकासाला मात्र सरकार पैसे देत नाही. म्हणजे ही जी फसवणुकीची भावना आहे ना, ही फसवणुकीची भावना लोकांमध्ये निर्माण होते. आता खरं कारण काय असतं, ज्या प्रदेशाचा आर्थिक विकास जास्त होतो त्याला पैसा खर्चायला पण जास्त मिळतो, त्यामुळे ते तिथं जास्त योजना राबवू शकत असतात. ज्या भागामध्ये उत्पन्नाची साधनच कमी असतात, त्याचा विकासच कमी झालेला असतो, तर तिथल्या सरकारला पण खरं म्हणजे पैसा कमी उपलब्ध होतो. पण लोकांना असं वाटतं अविकसित भागातल्या की बा आपली फसवणूक केली जात आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या प्रदेशवादाचा काय तोटा आहे सगळ्यात महत्वाचा, की राज्यामध्ये सलोखा नष्ट होतो. म्हणजे राज्यामध्ये असणारं एकमेकांबद्दलचं जे प्रेम असेल, जे सहकार्य करण्याची वृत्ती असेल, तो सलोखा नष्ट होतो. आणि असा जर सलोखा नष्ट झाला तर तो आपल्या राष्ट्रीय ऐक्याला मारक असतो. म्हणून प्रामुख्याने हा प्रदेशवाद आपल्यासाठी एक खूप मोठी समस्या आहे. आपल्या प्रदेशाबद्दल आपण वाजवी अभिमान बाळगला पाहिजे, पण त्याचबरोबर आपण दुसऱ्या प्रदेशाबद्दल सुद्धा आत्मीयता राखली पाहिजे. त्यांना कमी लेखता कामा नये, त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जेव्हा आपण असं म्हणलो आहे की नाही हो पंजाब आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, पश्चिम बंगाल आहे, सगळे हे आम्ही सगळे भाऊभाऊ आहोत, आम्ही सगळे एकमेकांचे मित्र आहोत, आमची ते माझ्या भारतातले, तो माझ्या भारतातला माणूस आहे, तो माझा बंधू आहे, ती माझी भगिनी आहे, असा जेव्हा प्रेमळ दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होईल, आपण जेव्हा असा अवाजवी आपल्या प्रदेशाबद्दल अभिमान बाळगणार नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने हा प्रदेशवाद नष्ट होईल. आता आपण महाराष्ट्रात राहतो, जय महाराष्ट्र म्हणणं ही गोष्ट ठीक आहे, बरोबर आहे की नाही, परंतु एखादा जर पुढचा जर एखाद्या जर समजा गुजरातचा असेल तर त्याला पण आनंदाने आपण जय गुजरात, त्याला पण म्हटलं पाहिजे भाऊ जय महाराष्ट्र म्हणून वगैरे. आपण हे सगळे आपली विविधतेत एकता आहे विद्यार्थी मित्र, म्हणून आपण कुणाबद्दलही असा आग्रह करता कामा नाही. मग आता आपल्या शालेय स्तरावर सुद्धा नाही का, काही दुसऱ्या राज्यातून आलेली मुलं असतात, आपलं नातं कसं प्रेमळ नातं असतं, उलट आपल्याला एकमेकांबद्दल माहिती होतं, अरे तुमच्या राज्यात किती छान गोष्टी आहेत. एखादा जम्मू काश्मीरचा विद्यार्थी असेल, अरे जम्मू काश्मीरमध्ये काय निसर्ग सौंदर्य आहे, किती छान आहेत ना वगैरे, खरंच रे मी मोठं झाल्यानंतर बघेल, तो पण म्हटला पाहिजे अरे महाराष्ट्र खूप छान आहे, महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीचे कडे आहेत, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी किती छान छान किल्ले बांधले होते, किती श्रेष्ठ राजा होऊन गेले होते, हे असं विचारांची शलाका आपल्यामध्ये पाडली पाहिजे, तेव्हा हा प्रदेशवाद नष्ट होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या पाच समस्या पाच आव्हानांबरोबर अजून सुद्धा आपल्याकडे अशी काही आव्हानं आहेत, म्हणजे लोकसंख्या हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान आपल्यासाठी आहे. आज भारताची लोकसंख्या 135 कोटीच्या वर गेलेली, आता 2011 नंतर जी जनगणना आता 2021 व्हायला पाहिजे होती, आणि या कोरोनामुळे तिची सुरुवात झाली नाही, आता ती लोकसंख्या किती झाली, त्या लोकसंख्येमुळं अनेक आव्हानं निर्माण झालेली. स्वच्छता, प्रचंड लोकसंख्या, स्वच्छतेचा प्रश्न, आता भारत सरकार तर स्वच्छ भारत अभियान त्यांनी राबवलं, पण स्वच्छतेचे खूप प्रश्न आहे, कारण स्वच्छतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. शेती संबंधी समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहे, उत्पन्न वगैरे वाढलं पण शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव भेटत नाही, समस्या आहे. त्याचबरोबर गरिबी, अजून सुद्धा आमच्या देशामध्ये लोक खूप गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखाली आहे, मग त्यांचं जीवनमान कसं उंचावेल, ती सुद्धा समस्या आहे. त्याचबरोबर राहण्यासाठी घर, अनेक लोक अजून सुद्धा फुटपाथवरती राहतात, बकाल अशा झोपडपट्ट्यांमध्ये वगैरे राहतात, त्यांना राहायला चांगलं घर सुद्धा नाही आहे,
ही एक समस्या आहे. दोन वेळचं भोजन अजून सुद्धा आमच्या देशामध्ये असे कितीतरी गोरगरीब लोक आहेत की त्यांना दोन वेळचं सुद्धा पूर्ण जेवण मिळत नाही. आणि रोजगार ही एक मोठी समस्या आहे. रोजगाराच्या बाबतीत तर अनेक सुशिक्षित बेरोजगार पडलेले आहेत. सुशिक्षितांनाच काम मिळत नाही, शिकले सवरले, परंतु मग बाकीचे जे न शिकलेले ते सुद्धा लोक किती की त्यांना रोजगार मिळत नाही, ह्या सुद्धा समस्या, ही सुद्धा आव्हानं आमच्या सरकारपुढे आहेत. पण मग प्रश्न कसा आहे, आमचं सरकार या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापासून कटिबद्ध आहे, प्रयत्न चालूच आहे. मग या समस्या सोडवण्याकरता आमच्या सरकारनं आमच्या देशातल्या लोकांची गरिबी वगैरे या सगळ्या गोष्टी कमी करण्याकरता मग सरकारनं कशा पद्धतीनं नियोजन केली, जो आर्थिक विकास ज्याला म्हणतो त्याच्यासाठी सरकारनं मग पहिल्यापासून कसे प्रयत्न केले, मग पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून एक एक समस्या सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले, त्याबद्दलची माहिती आपल्याला पुढच्या पाठामध्ये बघायची आहे. इथपर्यंतचा भाग तुम्हाला छानपैकी कळला असेल, हे सर्व छानपैकी लिहून घ्या. आणि लिहून घेतल्यानंतर याच्या खाली पाठाच्या खाली असणारी प्रश्नोत्तरं छान अक्षरामध्ये लिहा, लक्षात घ्या. जी गोष्ट आपल्याला समजत नाही तर मग आपल्या मित्रांबरोबर आपण त्याची चर्चा करायला पाहिजे. इतिहास आवडतो केव्हा, जेव्हा आपण खरोखर त्यामध्ये बारकाव्याने विचार करायला लागतो. आणि हा सगळा आपल्या देशाचा चिंतनशील इतिहास आहे. हा इतिहास समजला तर भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा चांगले अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल अरे आपल्याला कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे, एक देशाचा जबाबदार आणि सुजाण नागरिक म्हणून मी काय करायला पाहिजे, ही जबाबदारी आपल्याला ओळखता आहे. नुसतं इतिहास शिकून नाही चालत, आपण या देशाचे एक अविभाज्य घटक आहोत. आपल्या देशाच्या आपल्याकडून खूप छान अपेक्षा आहे. मी जेव्हा जबाबदारीनं वागे, समजूतदारपणे ज्याला सुजाण शब्द प्रयोग वापरला त्या जेव्हा वागे, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला माझ्या देशाबद्दल अभिमान बाळगता येईल. देशावर प्रेम करायचं म्हणजे काय, तर त्या देशाचा इतिहास पण समजून घेतला पाहिजे आणि माझ्या परीनं मला काय समस्या सोडवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर इथे हे प्रकरण संपलेलं आहे आपलं. धन्यवाद.